भारतीय जनता पक्षाने उमेदवारीमध्ये डावलल्यानंतर मोहिते पाटील यांनी माढा लोकसभा मतदारसंघातून बंडाचे निशाण फडकावले. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या तुतारीवर निवडणूक लढवण्याचा निर्धार जयसिंह मोहिते पाटील यांनी बोलूनही दाखवला. मात्र पवारांकडून अजूनही तसं कोणतेही संकेत दिल्याचं ऐकायला मिळालेलं नाहीये. उलट काल सातारा दौऱ्यावर असताना त्यांनी माढ्यातून धनगर समाजाला उमेदवारी द्यावी अशी आमची इच्छा आहे आणि ती पूर्ण करण्यासाठी आम्ही योग्य उमेदवाराचा शोध घेतो असं विधान करून मोहिते पाटलांचं टेन्शन वाढवलंय. त्यामुळे मोहिते पाटलांना पवार खरंच तुतारीच्या चिन्हावर लढवणार का असा सवाल उपस्थित होतोय. संपूर्ण बातमी पाहूयात. त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा. तर माढा लोकसभा मतदारसंघातून धैर्यशील मोहिते पाटील हे इच्छुक होते, मात्र भाजपनं विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनाच पुन्हा उमेदवारी दिली. त्यामुळे नाराज झालेल्या मोहिते पाटील यांनी माढ्यातून बंडाची भाषा सुरू केलेली आहे. जयसिंह मोहिते पाटील यांनी तर भाजपला केवळ माढ्यातूनच नव्हे तर बारामती आणि सातारा मतदारसंघातून हरवणार असल्याचं स्पष्ट केलंय. दरम्यान भाजपकडून डावलण्यात आल्यानंतर मोहिते पाटील यांच्याकडून माढ्यात तुतारीच्या चिन्हावर निवडणूक लढवण्याबाबत चाचपणी सुरू आहे. त्यासाठी धैर्यशील मोहिते पाटील जयसिंह मोहिते पाटील हे आग्रही आहेत. धैर्यशील यांनी तर माढा लोकसभा मतदारसंघातून प्रचाराची एक फेरीही पूर्ण केली आहे, पण आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांची भूमिका अजूनही भाजपकडे झुकणारी असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे मोहिते पाटलांमध्ये माढ्याच्या उमेदवारीवरून काही प्रमाणात मतभेद असल्याची कुजबूज सुरू आहे. धैर्यशील मोहिते पाटील हे लोकसभा निवडणूक लढवण्यावर ठाम असताना रणजितसिंह मोहिते पाटील मात्र देवेंद्र फडणवीस आणि भाजप नेत्यांशी चर्चा करत आहेत. भाजपकडून मधल्या काळात मोहिते पाटलांना वगळून निंबाळकरांच्या उमेदवारीबाबत महायुतीच्या नेत्यांच्या बैठका घेतल्या होत्या, त्यामुळे मोहिते पाटीलही अस्वस्थ आहेत. कार्यकर्त्यांकडूनही तुतारी हाती घेण्याचा दबाव वाढत आहे, त्यामुळे धैर्यशील यांनीही तुतारी हाती घेण्याची मनाची तयारी केल्याचं सांगितलं जात आहे. पण शरद पवारांकडून अजूनही ग्रीन सिग्नल मिळालं नसल्याची चर्चा आहे, त्यामुळे मोहिते पाटील अजूनही गॅसवर असल्याचं दिसून येत आहे. माढ्यातून एकीकडे मोहिते पाटील यांची चर्चा सुरू असताना सातारा दौऱ्यावर आलेल्या पवारांनी वेगळीच माहिती दिली. माढ्यातून धनगर समाजाला उमेदवारी द्यावी ही आमची इच्छा आहे, ती पूर्ण करण्यासाठी आम्ही योग्य उमेदवाराचा शोध घेतोय. आमच्याकडे लोकांचे अर्जही आलेले आहेत. काही उच्चशिक्षित लोकांनीही आमच्याकडे उमेदवारी मागितलेली आहे.